पालिका आयुक्त स्वतः इथं प्रतिक्रिया देतात, आपण त्यांच्याशी बातचीत करू आणि नेमकं जाणून घ्या की पालिकेचं या संदर्भात आता काय म्हणणं. सर, एकंदरीत तुम्ही आज पाहणी केलेली आहे, 2 दिवस झालेले आहे, आता नवीन काय अपडेट आहे आणि अजूनही काही धोका शिल्लक आहे? आता ही जी दुर्घटना झाली, या दुर्घटनेमध्ये 16 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. आता या ठिकाणी आपण जे साईटवरती पाहत आहात, हे बचाव कार्य आता पूर्ण झालेलं आहे. आता आमच्या लोकांनी या बचाव कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला, त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, MMRDA, NDRF, BPCL, महानगर गॅस या सर्व यंत्रणांचा समावेश होता. या सर्वांनी व्यवस्थित समन्वय राखून या ठिकाणी हे काम केलेलं आहे आणि बचाव कार्य आता पूर्ण झालेलं आहे. याच्यामध्ये तपासणी करण्यात आलेली आहे की अन्य कोणी व्यक्ती किंवा या ठिकाणी अडकलेला नाही आहे. आता फक्त जे काम चालू आहे ते या ठिकाणी या होर्डिंगचा जो मलबा पडलेला आहे तो हटवण्याचं काम चालू आहे. हे आज दिवसभर चालू राहील. या दुर्घटनेमध्ये 16 लोकांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे, तर त्यांना सहानुभूती म्हणून त्वरित जी मदत करायची ती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांना आता त्वरित ही मदत दिली जाईल. या व्यतिरिक्त मुंबईतल्या होर्डिंगच्या संदर्भामध्ये कुठले कुठले कारवाई करायची, ॲक्शन्स घ्यायच्या या संदर्भामध्ये देखील कालपासून आम्ही युद्धपातळीवरती वेगवेगळ्या कारवाया हाती घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होर्डिंगसाठी जी मानकं ठरवून देण्यात आलेली आहेत स्पेसिफिकेशन, त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही होर्डिंग असता कामा नये. मग ते कुणाच्या मालकीचं आहे आणि कुणाच्या जागेवरती आहे हा प्रश्न नाही, पण कुठलंही होर्डिंग हे ठरवून दिलेल्या मानकांच्या पेक्षा, मग त्या मानकांमध्ये फक्त त्याचा साईज नव्हे तर त्याचं फाउंडेशन कसलं असलं पाहिजे, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये जी हवा जाते त्याची काय व्यवस्था असली पाहिजे, वारा जातो त्याची व्यवस्था, या सर्वांची मानकं ठरवून देण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या परवानग्या घेतलेल्या जी होर्डिंग आहेत त्याला स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी करणं हे बंधनकारक असतं, तर आम्ही रेल्वेला देखील त्याप्रमाणे आदेश दिलेले आहेत की त्यांनी देखील ही जी मानकं आहेत त्याचं पालन केलं पाहिजे. ह्या मानकांव्यतिरिक्त अन्य कुठलेही होर्डिंग असतील तर ते ताबडतोब काढून घेतले पाहिजेत आणि स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, मग ते रेल्वेच्या जागेवरती असतील किंवा अन्य कुठल्याही यंत्रणांच्या जागेवरती असतील की ज्या यंत्रणा असं म्हणतात की आम्हाला महापालिकेच्या परवान्याची गरज नाही, असा त्यांचा स्वतःचा एक आग्रह आहे. आता परवान्याची गरज आहे असं महापालिका सातत्यानं म्हणत आहे, पण आत्ता सध्या तो इश्यू जरी आपण वेगळा ठेवला, परवाना असेल नसेल तरी देखील स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्व होर्डिंगची करून घेणे हे बंधनकारक आहे. ही स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी करून त्यांनी महापालिकेला तसे सर्टिफिकेट सादर केले पाहिजेत. या प्रकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की गुन्हा दाखल झालेला आहे, मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्या व्यतिरिक्त ज्यांनी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट दिलं होतं त्याला देखील आम्ही आता स्पष्टीकरण विचारलेलं आहे आणि त्याच्यावर देखील योग्य ती कारवाई करण्यात येईल. तर या पद्धतीचे आता ॲक्शन घेतलेले आहेत आणि मुंबईमध्ये जे जे महापालिकाचे परवानाधारक होर्डिंग आहेत त्या सर्वांची तपासणी आमच्या वॉर्ड लेवलवरती चालू आहे. कुठलेही एस्टॅब्लिशमेंट मुंबई महापालिकेच्या कार्याअंतर्गत येणारे आहेत त्या सर्वांना परवाना लागतोच. त्याच्यामुळं वेगवेगळ्या स्वरूपाचे परवाने आहेत, त्याच्यामुळं तो कुठलाही ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी असेल त्याला देखील परवाना लागतो. ह्याचं जे पेट्रोल पंपचं स्ट्रक्चर होतं त्याला आपण प्रोव्हिजनल परवाना दिलेला होता त्याची तपासणी करून, पण त्याला तो पेट्रोल पंप चालवायचा परवाना होता की नाही ते आता आम्ही तपासून बघतो आहे. कारण पेट्रोल पंप चालवायचा परवाना जर त्याला नसेल तर त्याच्यावर देखील नियमाप्रमाणे जी असेल ती कारवाई करण्यात येईल. हां, मैं बताना चाहूंगा की अत्यंत दुर्भाग्यपूर्ण घटना यहाँ पे हुई है.
जिसमें 16 लोगों की मौत हुई है। अभी भी 42 लोग हॉस्पिटल में इंजर्ड जो दाखिल है उनके ऊपर हमारी मेडिकल की टीम, आरोग्य की टीम कार्रवाई कर रही है। यहाँ पे जो ये दुर्घटना हुई है उसका बचाव कार्य अब ख़त्म हो गया है। यहाँ पे अभी आप जो देख रहे हैं यहाँ पे मलबा हटाने का काम चल रहा है, वो पूरे दिन चलेगा। इसमें विलंब होने का कारण ये है कि यहाँ पे एक्टिव पेट्रोल पंप था और यहाँ पे फ्यूल स्टोरेज था, तो इसीलिए हमारे जो सब लोग हैं जिन्होंने ये बचाव कार्य में सहभागी हुए थे उनमें काफ़ी मर्यादाएं थी, क्योंकि यहाँ से बहुत संभाल के काम करना पड़ता था। तो मैं बताना चाहूँगा कि मुंबई महापालिका, MMRDA, NDRF, मुंबई पुलिस, BPCL, महानगर गैस, इन सब एजेंसियों ने तालमेल रख के यहाँ पे बहुत ही संभाल के काम किया है और ये होल्डिंग का जो बचाव कार्य है यह अभी पूर्ण हो गया है। इसके तहत माननीय मुख्यमंत्री जी ने हमें आदेश दिया है कि मुंबई के सभी होल्डिंग्स की जांच की जाए जो हमने की है, और जो होल्डिंग्स स्पेसिफिकेशन जो हमने डिसाइड करके दिए हैं तज्ञ लोगों ने, वो स्पेसिफिकेशन जैसे अगर उसमें से कोई भी डेविएशन होगा तो सब होल्डिंग को नोटिस जाएगी, फिर वो किसके ओनर है उसके ये मुद्दा अलहदा है, हम उसमें अभी नहीं जा रहे। बट ऑल होल्डिंग्स नीड्स स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट, ऑल होल्डिंग्स नीड्स टू फॉलो द स्पेसिफिकेशन ऑफ साइज, फाउंडेशन एंड द विंड वेलोसिटी विच पासेस थ्रू टू प्रोवाइड द नेसेसरी स्टेबिलिटी। ये सब हम अभी जांच कर रहे हैं, काफ़ी सारी जांच हमारी हो गई। इसी लोकेशन पे यहाँ पे बिना परवाना और 3 होल्डिंग्स हैं जिनको हटाने का काम चल रहा है और मुझे लगता है कि 2 दिन में वो भी काम पूर्ण हो जाएगा। सर, आपने रेलवे की बात की, रेलवे को परमिशन के लिए बात की सर, हिंदी में चालीस का अचौड़ा होती है सर, रेलवे को काम चालू आहे सर, हिंदी में ते सुद्धा होल्डिंग तोडायचं काम आपण पाहता ते चालू आहे, तर ते सुद्धा खूप मोठे होल्डिंग असल्यामुळे आपल्याला आणि तो रस्ता एक्सप्रेस ईस्टर्न एक्सप्रेस हायवे तिथनं जवळ जात असल्यामुळं फार काळजीपूर्वक हे काम करावं लागणार आहे। रेल्वेच्या बारेमध्ये काय परमिशन घ्यायची, रेल्वे पक्षांचा आरोप होतोय की सर, रेल्वे रेल्वे बारेमध्ये आपने कहा की सर, रेल्वे कारण की पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वरद असल्यामुळे ये जो होल्डिंग्स आहेत ते उभे होते, फाउंडेशन है वो हमने VGTI को रेफर किया है, तो VGTI टेक्निकली हे तपासून घेईल की हा इशू फाउंडेशन होता, स्ट्रक्चरचा होता, ह्या तपासून ते आम्हाला त्याचा तांत्रिक अहवाल सादर करतील। त्यांची ऑलरेडी व्हिजिट झालेली आहे, बरोबर आहे ना, त्यांची ऑलरेडी या ठिकाणी व्हिजिट झालेली आहे। सर, पेट्रोल पंप को लेके क्या कहना चाहेंगे, जो पेट्रोल पंप का स्ट्रक्चर था वो कैसा था, क्या पेट्रोल पंप के स्ट्रक्चर को कंस्ट्रक्शन NOC महापालिकाने दी हुई थी, इट वॉज एज पर द स्पेसिफिकेशन, हावेवर उसको एक्चुअल पेट्रोल पंप चलाने का लाइसेंस दिया गया था कि नहीं वो हम अभी चेक कर रहे हैं, वो अब चेक करके उस पर नियमानुसार जो कार्रवाई होगी की जाएगी। जी काही होर्डिंग्स आहेत त्या सगळ्या होर्डिंग्सचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलेलं आणि त्यासोबतच स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीचा देखील यापुढे विचार। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।